गुड मॉर्निंग स्टूडेंट, SY BCOM कॉस्ट एंड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट या सब्जेक्ट मधील इकोनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हा जो कॅल्क्युलेशनचा टॉपिक आहे इन्व्हेंटरी कंट्रोल या फोर्थ चॅप्टर मधला, त्याचा आज आपण तिसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. आधी आपण प्रॉब्लेम समजावून घेऊया, त्यानंतर सोल्युशनला सुरुवात करूयात. गिवन द अॅन्युअल कन्झम्पशन ऑफ मटेरियल is 1800 units. Ordering cost are rupees 2 per order. Price per unit of material is 32 paise and storage cost are 25% per annum of stock value. Find the economic order quantity. Annual consumption ahe 1800 units. Ordering cost ahe 2 रुपये पर ऑर्डर, म्हणजे ओ आहे 2 रुपये पर ऑर्डर. अॅन्युअल कन्झम्पशन म्हणजे ए आहे 1800 युनिट्स. एका नगाची किंमत, मटेरियलच्या एका नगाची किंमत आहे 32 पैसे. पैसे शब्द आहे हा, रुपीज नाहीये. आणि स्टोरेज कॉस्ट आहे 25% पर ॲनम, म्हणजे सी कॅरिंग कॉस्ट जेव्हा आपल्याला काढायची असणार आहे तेव्हा आपल्याला 32 पैशाच्या 25% कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि त्यानंतर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी फाइंड आउट करावी लागेल. मग फर्स्ट फॉर्म्युला लिहा, ईओ क्यू इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2AO अपॉन सी. वेअर EOQ is equal to economic order quantity, A is equal to annual consumption in unit, that is 1800 units, O is equal to cost of placing an order, problem madhe aplyala dileli aahe rupees 2, and C is equal to inventory carrying cost, that is 25% on रुपीज 0.32. 0.32 का लिहिलंय, कारण 32 पैसे आहेत, रुपये नाहीयेत, पैसे, म्हणून 0.32 लिहिलं. आणि 0.32 25% कॅल्क्युलेट करा, त्यासाठी तुम्ही कॅल्सी वापरलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 0.08. आपण अगोदर फॉर्म्युला लिहिला, ईओ क्यू इज इक्वल टू इन अंडर रूट 2AO अपॉन सी, वेअर ईओ क्यू इज इक्वल टू इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, A is equal to annual consumption in units, that is 1800 units. O is equal to cost of placing an order, that is rupees 2. C is equal to inventory carrying cost, that is 25% on 0.32 is equal to 0.08. Ata formula madhe kimti taka. Ekas minute. हा फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. किमती टाकून आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. इज इक्वल टू चं चिन्ह करा, अंडर रूटचं साईन थोडस मोठं करा. 2 × 1800 युनिट्स, हा युनिट शब्द महत्वाचा आहे. तुम्ही फक्त 1800 लिहिलं तर चालणार नाही, तुम्हाला युनिट्स हा शब्द देखील लिहावा लागेल. जिथे रुपीज असेल तिथे रुपीज, जिथे युनिट असेल तिथे युनिट लिहावं लागेल. इंटू 2 अपॉन 25% ऑफ रुपीज 0.32, किंवा आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलेले त्यामुळे तुम्ही डायरेक्ट 0.08 लिहिलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन करून वरचा गुणाकार करून उत्तर येते 7200 युनिट. आणि 25% 32 पैशावर कॅल्क्युलेशन करून येत आहे 0.08. मग 7200 0.08 भाग द्या, कॅल्क्युलेशन करून उत्तर येत आहे 90,000 युनिट. आता 9 हा 3 वर्ग आहे, किंवा 9 वर्गमूळ हे 3 आहे, म्हणजे 9 अंडर रूट हा 3 आहे. तर तुम्ही डायरेक्ट 3 आणि 4 शून्याचे निम्मे शून्य लिहिले म्हणजे 2 शून्य तरी चालेल, किंवा कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करताना 90,000 टाईप करा आणि कॅल्सीवरचं अंडर रूटचं चिन्ह प्रेस करा, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल 300 युनिट्स. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इज इक्वल टू 300 युनिट्स. वन्स मोर सर्व स्टेप्स पाहून घ्या.
Here is problem. Annual consumption 1800 unit. Ordering cost means cost of placing an order rupees 2. Then material cost 32 paise and storage cost 25% per annum of stock value. त्यानंतर आपण फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युल्यामध्ये सर्व ज्या किमती होत्या त्या पुट केल्या आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं. आपलं उत्तर आलेलं आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी 300 युनिट्स. इथे आपला ईओक्यूचा तिसरा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.